श्री के सी पाडवी। मी ॲडव्होकेट के सी पाडवी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याकडे उघडणार नाही। येथे मी निसर्गाला व मानवतावादाला नतमस्तक होतो आणि सात वेळा निवडून देणाऱ्या मतदारांना तसेच महाराष्ट्रासह सर्व भारतीय जनतेला वंदन करतो आणि भारतीय राज्यघटना माझ्या अंतरात्म्याला अर्पण करतो। दोबारा जितना इसमें लिखा उतना पढ़िए प्लीज बोलिए। सामने आपके इतने सीनियर लोग बैठे हैं, शरद जी बैठे, खड़गे जी बैठे, या मुझे मना करने का तो मैं नहीं बोलूंगा। जितना उसने बोला उतना दोबारा पढ़िए प्लीज, दोबारा पढ़िए, मैं नहीं मानूंगा इसको। जितना लिखा उतना पढ़िए। जय बोलिए, आगे क्यों बोलना लास्ट टाइम बोलिए। मी ॲडव्होकेट के सी पाडवी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सात्विक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी मपत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी ॲडव्होकेट के सी पाडवी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही।